केला होता ब्रिजेश गरतेने. हेमंत गायकवाडेने मात्र तीन चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले गेले. चौथा चेंडू आपण पाहिला असेल वाईट आला आणि त्यानंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन मात्र या वेळेला खचलं गेलं आणि तिथून जर आपण पाहिलं मोमेंटम पकडली ती साई या खेळाडूने अप्रतिम जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ झालाय कारण ऑक्टोबर हिट असल्याकारणाने आपण पाहतोय उन्हाचा मात्र थकवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 मिलन पंजाबी आम्हाला दर्शवत आहेत की साईराज आतापर्यंत साई हा फलंदाज 16 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना तिसऱ्या क्रमांकाचा भरोशाचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते कारण ICC रुल्सनुसार आपण पाहतोय की आता पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साईडला फक्त हलकेशा हाताने मात्र चेंडूला यावेळेला खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल धावांची गती 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन 26 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग चांगल्या प्रकारची मात्र या ठिकाणी फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 26 रन्स जयरमान केवारोड या संघाची. यावेळेला फुलटॉस चेंडू होता थोडासा मिस करत असेल या चेंडूला आय हेट म्हणत असेल स्वतःवर थोडासा तिरस्कार करत असेल. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय ऑफस्टंपच्या थोडंसं जवळून हाय हॅलो बाय बाय करत मात्र चेंडूची सांगता होत असताना आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन्स. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाही आहे आणि फलंदाज यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 3 26 लॉस ऑफ 3 विकेट. थँक्यू नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकाचा आपण पाहतोय विलास या वेळेला मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे कुवत आहे ॲबिलिटी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते विलास या खेळाडूची. यावेळेला ऑन साईडला अप्रतिम एक मोठा फटका पाहायला मिळतोय करारा प्रहार आउट ऑफ द पार्क 6 धावा. फलंदाजाने गरतेच्या बॅट मधून एक सुरेख फटका आपल्याला खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. बॅट अँड बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही बॅटचं एलिव्हेशन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आणि चेंडू ऑफटमच्या बाहेर मात्र चेंडू मिस होताना पाहायला मिळतोय. मिलन पंजाबी एक चांगल्या प्रकारचा आम्हाला आतापर्यंत चांगल्या प्रकारचे 135 डॉट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने आपण पाहतोय कट केला जातोय चेंडूला चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल ॲक्युरेट फेकी येते धावांची गती 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 रन 33 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिले आणि 3 षटकांचा खेळ झाला आणि 33 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 सरासरीने जयहनुमान केवारोड संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. चला दोन्ही संघाचे कर्णधार या MS इंदूर संघाचा कर्णधार आणि वाडा चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नॉट अबाउट करण्यासाठी आमच्या कमेंट बॉक्स मध्ये. आया मना पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. आधी चषक 2018 कौतुक करावं तेवढं कमीच आहे या आयोजकांचं खरोखरच या आयोजकांना माझ्याकडून मानाचा मुजरा. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होता आउट साईड दिला एक स्टम्प हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा येतोय धावांची गती 1 पुढे सरसावली जाते 34 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय आणि आज 34 आकडा त्यांनी जर्सी नंबर 34 परिधान केला होता आणि आज 7 ऑक्टोबर 1978 मध्ये ज्याचा जन्म झाला तो मिस्टर जहीर खान या खेळाडूचा आज जन्मदिवस पाहायला मिळतो. यावेळेला इंटू द गॅप मध्ये वन बाउन चौकार एज अ स्विफ्ट एज एन एरो आदी चषक चौकार.
थँक्यू 34 रन मात्र या ठिकाणी फलक पुढे सरसावतोय 38 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला व्यवस्थित चेंडू मात्र पाहायला मिळाला नाही, बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता, परंतु एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय. तुषार मोरे पुढे येतोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 39 रन 39 धावा. अजूनपर्यंत माझ्या लक्षात 2016 वर्ष होतं, सतुकदम विद्यालयाचं मैदान होतं आणि तुषार मोरे याने एक जबरदस्त जम्पिंग ज्या पद्धतीने डायव खेचली होती अप्रतिम झेल स्वीकारला गेला होता. चेंज ऑफ पेस हे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा हे व्हेरिएशन कधी केलं जातं तर एखाद्या गोलंदाजाकडे तेवढा मात्र अनुभवाचा भंडारा असेल तर नक्कीच त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते आणि तुषार घरत त्यामधला एक सितारा म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साईडला जागा बनवली चेंडूला, मात्र या ठिकाणी खेळला गेला इंटर द गॅप मध्ये. चेंडू दन 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 करीत निघून जातोय चौकारा करीता. चार चेंडूंचा खेळ झाला आणि जय हनुमान केळबर रोड संघ जाऊन पोहोचते 43 रन. उलटा चेंडू अप्रतिम ऑन साइडला. यावेळेला आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जातोय नंदन गरतेच्या हातामध्ये. एक धाव वर्जित केली जाईल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर जय हनुमान केळबर रोड संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या इनिंग मध्ये 44 या धावसंख्येवर 44 रन पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अनेकेत गरत शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साइडला सरळ चेंडू, मात्र या ठिकाणी आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी निघून जातोय 6 धावांकरता अप्रतिम. या ठिकाणी अनेक इनिंग मात्र या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅट, 6 धावा. थँक्यूच्या माध्यमातून संगीतमय वातावरण आपण पहिल्या इनिंग मध्ये थोडस आपण नजर टाकणार आहोत. मिलन पंजाबी आम्हाला हाफ मॅच समरी या ठिकाणी दर्शवत आहेत. स्वप्नील भोईर स्वस्तात बाद झाला, डकवर फलंदाज बाद झाला, त्यानंतर मनीष भोईर बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये होता, धावचित बाद झाला, त्यानंतर साई याने मात्र एका साईडने तग लावून राहण्याचा प्रयत्न केला. गुड बॅटिंग त्याने 16 धावांची मात्र अप्रतिम खेळी केली. अनिकेत गरदेने मात्र सावधगिरीने सुरुवात करून मात्र शेवट चांगला केला आणि 20 धावांची एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. गुड बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग आणि विलासने मात्र ज्या पद्धतीने मी म्हटलं की चांगल्या प्रकारचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, ज्याने 5 धावांचं योगदान दिलं, हे झालं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. आणि 4 गोलंदाज या ठिकाणी यूज केले गेले. ब्रिजेश व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर नक्कीच या ठिकाणी 2 गोलंदाजांना या ठिकाणी मार मिळाला. तर हेमंत गायकवाड याने 19 धावांचं षटक फेकलं गेलं. तुषार मोरे यांनी चांगली कामगिरी केली, 8 धावांचं फक्त या ठिकाणी षटक फेकलं गेलं आणि तुषार गरज स्लॉग ओव्हरमध्ये मात्र हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये. आणि त्या हाणामारीच्या षटकात 17 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. या प्रकारचं आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली 12.50 सरासरीने पोहोचली जाते जय हनुमान केळबर रोड या संघाची 50 या धावसंख्येवर. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 51 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. टार्गेट आपण पाहतोय 51 रन 24 बॉल्स रिमेनिंग. तर 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 51 धावांचं लक्ष समोर असेल. 2 संघांचं या ठिकाणी आम्ही कॉल करू इच्छेन. मला वाटतं MS एम्बूर संघ या ठिकाणी उपस्थित आहे, मयूर पाटील, तसेच प्रेस्टिज ऑफ वाडा संघाचा कर्णधार यायचा आहे मिस्टर निखिल बागुल. जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण यायचं आहे. प्रेस्टिज ऑफ वाडा निखिल बागुल, निखिल बागुल यांचा सुद्धा आम्ही शतश आभार व्यक्त करू, कारण ज्या पद्धतीने वाडा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती यंदाच्या वर्षामध्ये. डे नाईट स्पर्धा पार पाडल्या गेल्या, एक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. परंतु ही स्पर्धा जर आपण पाहिली आधीचे शक 20-18 खरोखरच या ज्या आयोजकांना मानाचा मुजरा असेल, कारण ही स्पर्धा रबर बॉल म्हणून ओळखली जाणार होती परंतु कन्वर्ट झाली टेनिस बॉल जे आपण पाहतोय.
51 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. आजचा दिवस झहीर खानचा दिवस आपण पाहतो. इंडियन क्रिकेटर, एक जबरदस्त लेफ्ट हँड बॉलर, एक गोल्डन इरा जो म्हणून ओळखला गेला गोलंदाजीमध्ये. आणि आजचा दिवस त्याचा जन्मदिवस पाहायला मिळतोय, 7 ऑक्टोबर 1978 ज्याचा जन्म झाला श्रीरामनगर महाराष्ट्र. आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पाहू शकता ज्या पद्धतीने दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय, पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं, 50 धावा फलकावर लागल्या गेल्या आणि 51 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. कालच्या दिवसात ब्रिजेश गिरत यांनी मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करत आज सुद्धा तोच कन्झिक्युटिव्ह परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट आणि चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा पाहायला मिळाला. परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी बाजू मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहे. टॉप गोलंदाज आतापर्यंत इंडिव्हिज्युअल विकेट्स आहेत त्याच्या नावावर 7 विकेट. कारण हे सॉन्ग आपण पाहतो लकी सॉन्ग म्हणून ओळखलं जातं. पवन सुत नवली या संघाकरिता ऑन साईडला मनीष एक जबरदस्त चाणाक्ष क्षेत्ररक्षक, ज्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भरपूर अवॉर्ड मिळालेत, अशा पद्धतीने मात्र तोच कन्सिक्युटिव्ह परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय मनीष. एक धावांवर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. यावेळेला ओळखलं, निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं गेलं. या ठिकाणी आपण पाहतोय टॉस केला जातोय, जे आपण पाहतोय वरिष्ठ नागरिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. चेंडू निघून जाईल यावेळेला आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. प्रेस्टिज ऑफ वाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. देवेंद्र, आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा वेळ न दवडताना. धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओवर द विकेट, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला जातोय. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. चेंडू पॅडला जाऊन आदळला गेला होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि यावेळेला आपण पाहतोय की एक धावर जित केली जाते आणि पहिल्या षटकांचा खेळ झालाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 आहे धावसंख्येवर. पहिल्या षटकांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात लगेच की पहिला चेंडू व्हाईट व्यतिरिक्त जर आपण पाहिलं, त्यानंतर 6वा चेंडू फेकण्यात या ठिकाणी मात्र यश मिळालं चांगल्या प्रकारचं आणि 11 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथ्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर व्हाईट, 5वा चेंडू कन्वर्ट झाला निर्धावच्या स्वरूपात आणि 6व्या चेंडूवर या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो की धावांची गती जाऊन पोचते 11 या धावसंख्येवर. आलेल्या सर्व संघांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. लक्षात घ्या, 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 40 धावांचं लक्ष हे समोर असेल. 18 चेंडू 40 धावा 13.33 सरासरीने मात्र आता पवन सुत नवली या संघाला खेळावं लागेल.
टेनिस क्रिकेटचा आगाज झालाय पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये आणि या आर्यनच्या मैदानात आपण पाहतोय या स्पर्धकांना खरोखरच या आयोजकांना मी नक्कीच या ठिकाणी मानाचा मुजरा करेन कारण ज्या पद्धतीने ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाणार होती परंतु अवघ्या 7 दिवसांमध्ये या आयोजकांनी मात्र एक चांगल्या प्रकारचं डोळ्याचं पारणं फिटेल असं जे आपण पाहतोय ऑर्गनायझेशन केलं जात आहे युनिटी स्ट्रेंथ ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि तेच काम या ठिकाणी वाखाणण्याजोगे मात्र करताना पाहायला मिळत आहेत हे आयोजक नियोजक आधी चषक आपण पाहतोय 2018 हे शानदार आयोजन पाहायला मिळतंय वर्ष पहिले आहे आणि इथून जो आघात झालाय तो पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय इथून सुरुवात होईल नक्कीच टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला यंदाच्या वर्षात आपण पाहिलं भरपूर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि असं जणू काही आपल्याला नक्कीच आठवेल की 12 महिने मात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत चांगले अपडेट सुद्धा तिघेजण या ठिकाणी करताना एंटायर टीम आहे तर सामन्याला सुरुवात षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज होताना जिया गोलंदाजी मार्कवर तर सामना करेल तुषार मोरे ऑन साइडला यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल डीप मिडविकेटला सुरक्षित रक्षण होतोय तत्पूर्वी दुसरी धाव घेण्यापासून वंचित राहणार नाहीये कारण गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये बाहेर असे खेळाडू आहेत आपण पाहतोय हा नकार करताना यावेळेला चौकारण्याची सुरुवात पाहायला मिळते 4 धावा तब्बल पडून काढल्या जात आहेत ही अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे खेळाचा गजर काय होते पुढे येताना पाहायला मिळते सॉफ्ट हँडने मात्र या ठिकाणी फेकी करतोय तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल तुषार मोरेच्या हातखंडामधून आणि मिलन पंजाबी या ठिकाणी ऍड करताना एकदा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत विजयासाठी अजून सुद्धा लक्षात घ्या 34 धावांचं लक्ष समोर असेल उर्वरित चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये 34 धावा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टॉपेज लागतोय चेंडू निघून जाईल या वेळेला आपण पाहतोय गली रिझन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन म्हणायला हरकत नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता धावांची गती जर आपण पाहिली तर 2 पुढे सरसावली जाते आणि 19 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावा प्रेस्टिज ऑफ वाडा संघ आपला निर्णय कळवायचा आहे प्रेस्टिज ऑफ वाडा संघ जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लगेच कळवा यानंतर आजचा दुसरा दिवस आपण पाहणार आहोत 7 ऑक्टोबरचा दिवस आजचा दिवस जर आपण पाहिला तर नक्कीच एक खेळाडूने सुद्धा आजच्या दिवसामध्ये डेब्यू केला होता टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाबरोबर बँगलोरचं ग्राउंड होतं भारतीय संघ होता आणि समोरचा संघ होता ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियामधील खेळाडू होता मायकल क्लार्क 2004 पहिलाच ज्याने शतक मात्र झळकावलं गेलं होतं अप्रतिम गुड लेंथ अँड गुड बॉलिंग सुपर लेंथ अँड लाईन मॅग्निफिसंट डिलिव्हरी सब मरिंग डिलिव्हरी धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 19 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत 13 चेंडू आणि 32 धावा व्हॉट अ मॅच ऍब्सोल्युटली सुपर मॅच
ऑक्टोबर हिट पाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी आयोजकांकडून केली जाते। हिमांशु घरत या ठिकाणी ऑन साइडला आपण पाहतोय, डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न एक धावर जितकी जाईल, सुरक्षित रक्षण होतंय, एकच धावर समाधान व्यक्त करावं लागतंय। दोन षटकांचा खेळ झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर। कंपॅरिझन करताना 25 धावा होत्या 12.50 सरासरीने आणि इथे मात्र या ठिकाणी 5 धावेने कुठेतरी मागे राहताना पाहायला मिळतोय। अजून सुद्धा चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 31 धावा। थँक्यू। 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष समोर आमच्या समोर जोडले गेले आहेत। मंथन करत काय म्हणशील या मॅच बद्दल, काय तुझं एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असेल? 12 चेंडू आणि 31 धावा जर प्रमोद आपण इथे पाहायला गेला तर सलामीची जोडी अजूनही मैदानात तळ ठोकून उभी आहे। तुषार घर तुषार मोरे हे दोन झुंज देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बघूया षटक क्रमांक पुन्हा एकदा तिसरं घेऊन आलाय साईराज, सामना करतो यावेळी पवनसुत नवली संघाचा आधारस्तंभ तुषार घर। बघूया षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट केला जातोय। यशिरक्षक स्वप्नील भोईर याच्या ग्लव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावतोय। आधी चषक 2018 अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला एक मोठी झुंज देखील या काही क्षणांमध्ये पाहायला मिळणार आहे। एम एस सेंबूर विरुद्ध प्रेस्टिज ऑफ वाडा, त्याला वाडा संघ आपला निर्णय जो तो कळवायचा, यानंतर लगेच तुमच्या सामन्याला सुरुवात होणार आहे। आता मात्र जर समीकरण पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे। एक डोलायमान स्थितीत जाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। बघू षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा साईडला तुषार घर त्याला टक्कर, यशक्षक स्वप्नीलच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडूला थांबवतोय। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहे, ती क्षमता आहे तुषार घर की कुठल्याही क्षणी तिथे तैनात आहे। एक धाव घेतली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न, ब्रिलियंट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे। दोन धावा अतिशय सुरेख, नो चेंडू इथे, तीन धावा एकत्रितपणे मिळत आहेत। फ्री हिटचा हा चेंडू नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय।
तर इथे नो चेंडू घोषित केला जातोय. जर खेळपट्टीच्या अगोदर चेंडू पडला गेला तर तो नो घोषित केला जाणार आहे आणि फ्री हिट इथे मिळणार आहे. इथे जर पाहायला गेलं तर एकत्रितपणे धावा घेतल्या जात आहेत, त्या तीन धाव संख्या आता मात्र झाली आहे 25. नऊ चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बघूया साईराज षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय. सामना करेल पुन्हा एकदा तुषार घरत. यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकला जातोय. निर्धाव जातो हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने लेग ब्रेकचा अवलंब इथे साईराजकडनं पाहायला मिळतोय. तर पवनसूत नवली संघाचे माजी क्रिकेटर, माजी खेळाडू, नवली गावचे वरिष्ठ नागरिक रवी घरत यांचं सहर्ष असं स्वागत करीत आहे. तर बघा षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा फिरवून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय. तुषार घरत इथे यावेळी मात्र एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय का आणि व्हेरी गुड रन पाहायला मिळते. दोन धावा अतिशय सुरेखरित्या पूर्ण होत आहेत. या दोन धावांच्या मदतीनं धाव संख्या पवनसूत नवली संघाची आता मात्र जाऊन पोहोचते 27. पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय हा जो आहे तो अंतिम असणार आहे. आता मात्र जर सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच या चेंडूवर एक मोठा प्रहार करावा लागणार आहे. जर हा मोठा प्रहार पाहायला मिळाला तर नक्कीच या सामन्याचं चित्र जे पारडं आहे ते नक्कीच थोडंसं कुठेतरी पवनसूत नवली संघाच्या बाजूने झुकेल. बघा कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारतोय. पवनसूत नवली संघ की जय हनुमान केळवे. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चला प्रेस्टिज ऑफ वाडा आपला निर्णय जो तो कळवायचा आहे. निखिल बागुलँड टीम आपला निर्णय कळवा. बघा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. साई सामना करतो तुषार. यावेळी मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय. कुठेतरी आज तुषार घरची लय आहे. तो त्याचा नॅचरल गेम आहे तो आम्हाला पाहायला मिळत नाहीये. कारण की जेव्हा तुषार मैदानामध्ये असतो तेव्हा नक्कीच त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची ताकद आहे, ती क्षमता आहे त्याच्याकडे. तर प्रमोद आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. वीस धावा ज्या पद्धतीने दोन षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या. तुषार मोरे बाद झाल्यानंतर आपण पाहतोय थोडस कुठेतरी बॅकफुटला गेला संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण हळूहळू या ठिकाणी आपण पाहतोय की विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. जयनमान केव्हा रोड वर्ष पहिले आपण पाहतोय आधी चषक 2018 आणि 2018 मध्ये आघाच जो केलेला आहे त्या या आयोजकांच्या माध्यमातून चेंडूला विरकावून दिला जातोय. चेंडू निघून जाईल इन टू द क्राऊड. 6 धावा येताना. यस डीजे
तुझे दोन चेंडू आणि 16 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय चेंडूला बिरकावून दिला जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी एक चेंडू आहे आणि एक चेंडू मध्ये आपण पाहतोय 10 धावांचं लक्ष समोर. ब्रिजेश चांगल्या प्रकारची चुणूक दाखवतोय परंतु वेळ निघून गेले. अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये भाष्य करणं मात्र अवघड गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो एक चेंडू मागे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मोठमोठे रेकॉर्ड सुद्धा घडलेले आहेत आणि मात्र शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आहे या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. धावसंख्या जाऊन पोचते स्कोरबोर्डवर आपण पाहतो एकंदरीत 41 रन. यावेळेला प्रतिम गुड लेंथ अँड गुड बॉलिंग फायनलमध्ये प्रवेश करतोय. जर्मन केवा रोड कॉन्ग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आपण पाहतोय प्रेस्टिज ऑफ वाडा संघ आपण लगेच क्विकली क्षेत्रक्षण सजून घ्यायचा आहे. हा सामना आपण पाहिला आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हा सामना होता जो कालच्या दिवसामध्ये शेष राहिला होता सेमी फायनलचा आणि फायनलमध्ये मात्र एक दिमागदार अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आगी कूच करताना पाहायला मिळतोय. स्वप्नील वोईर हँडशेक करताना पाहायला मिळत आहेत सर्व खेळाडू. विलास एका साईडला, खास करून कौतुक करीन साई याचं ज्या पद्धतीने अनिकेत राऊत याने सुद्धा चांगल्या प्रकारची खेळी केली. अनिकेत गरत या खेळाडूने आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की आपण हँडशेक करायचं आहे. या स्पर्धेचा रूल आहे आणि प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की आपण लाईनअपमध्ये आपण प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी हँडशेक करायचं आहे. हात मिळवणी करा. प्रेस्टिज ऑफ वाडा वर्सेस कृपया करून हात मिळवणे करायचे आहे प्रत्येक खेळाडूला. पवन सुद नवली संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती करेन. लाईव्ह मॅच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अतिश पाटील आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत आणि ते सुद्धा आम्हाला कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत जे आपण पाहतोय. आणि दोन पंच या ठिकाणी तयार निशी त्यांची सुद्धा ही पहिलीच स्पर्धा पाहायला मिळते टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 2018 मध्ये. आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं आणि आज या पूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण करताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष वेबर अँड विरल नायर ते दोन